अंबरनाथ येथील रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ वडवली सेक्शन अंबरनाथ पूर्व या ठिकाणी ग्रंथाभिसरण या कार्यक्रमाचे आयोजित केले. ग्रंथाभिसरण या कार्यक्रमाचे आयोजन केले असून अंबरनाथ मध्ये अंबर भरारीच्या सहकार्याने ज्ञानदीप या संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाल्याने या संस्थेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आलाय. अंबरनाथ ग्रंथाभिसरण संस्थेचे हे 75 वर्ष यशस्वीरित्या पार पडल्याने अंबर भरारी तसेच ज्ञानदीप संस्थेच्या वतीने आकस्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान अनेक लेखक आणि कवी तसेच रसिक प्रेमी उपस्थित होते. वाचन संस्कृती कमी झाली असून नवी पिढी भडकटली जाते. तसेच लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासारख्या विषयावर अनुभवी मान्यवरांनी मुलाचं मार्गदर्शन केलंय. अंबर भरारी आणि ज्ञानदीप संस्थेने 75 वर्ष या ग्रंथाभिसरण संस्थेने आज हा उपक्रम आकस्मिकपणे राबवला. म्हणजे मलाही देखील फार सरप्राईझिंग होतं आजच्या कार्यक्रमाला. अलीकडच्या साहित्य कार्यक्रमाला किंवा अशा प्रकारच्या उपक्रमांना लोकसंख्या कमी होत चाललेली आहे आणि आज श्रावणीताईंनी आणि आमचे मित्र या नगराचे माजी नगराध्यक्ष या दोघांनी मिळून जो काही आज धक्का दिला, आश्चर्याचा धक्का, की अशा प्रकारच्या कार्यक्रमातनं उपक्रमातनं एक वाचक मंडळ किंवा ग्रंथालयाकडे जी सातत्याने तक्रार केली जाते की ग्रंथालयाकडे का केलं जात नाही आणि अनेक मान्यवर मंडळीने आज ग्रंथालयासमोर असणाऱ्या समस्या आणि त्यांचे उपाय इथे जे काही मांडलं आहे तो खरोखर अविस्मरणीय असा हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने मला असा वाटतो. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मी या सगळ्या कार्यकर्त्यांचे किंबहुना श्रावणीताईंचे मनापासून इथे आभार यासाठी व्यक्त करतो की असे कार्यक्रम सुचणं आणि त्या कार्यक्रमाचं यश सहज मिळणं हे फार दुरापास्त झालेलं आहे आणि हे सगळं सुनील चौधरी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्याबद्दल. आणि अंबरनाथला एक पॅटर्न म्हणून आज महाराष्ट्र पुढे येतो आहे. म्हणजे वाचकांना असेल किंवा साहित्यिकांना लेखकांना प्रश्न आहे हे अंबरनाथमध्ये काय पॅटर्न आहे, तर त्याचं आजचं हे जिवंत उदाहरण आज आमच्यासमोर सुनीलजी आणि त्याच्या सगळ्या टीमने इथे जे समोर दृश्यरूपाने आमच्यासमोर सादर केलं त्याबद्दल खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अनेक संघटना आणि अंबरनाथ येथील विविध सामाजिक तसंच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या संस्था व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आलाय. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ, जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी प्रशांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. तसंच यावेळी या संस्थेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. आलेल्या प्रत्येक मान्यवरांनी आपलं मत मांडलंय. तसंच या संस्थेचे संस्थापक आणि कार्यक्रमाचे आयोजक सुनील चौधरी यांनी उपस्थितांचं विशेष स्वागत केलं. मी ज्या ग्रंथालयामध्ये सेवारत होते त्या ग्रंथालयाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा अमृत महोत्सव ही माझ्यासाठी सुवर्ण संधी होती आणि त्या संधीचा लाभ मी घेतला. आणि वाचक वृद्धीसाठी, सभासद वृद्धीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न केला आणि ग्रंथालयाला ह्या आकस्मिक भेटीचा आनंद देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. शीतल मोरे सह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525.
परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.